फोटोग्राफरों ने सरकार द्वारा लगाए गए लॉकडाउन 2 के कारण वेडिंग इंडस्ट्री को हो रहे नुकसान को रोकने की गुहार सरकार से लगाई है। साथ ही फोटोग्राफर व वेडिंग इंडस्ट्रीज को हो रहे नुकसान को रोकने की मांग भी की। छापरू नगर चौक सीए रोड वर्धमान नगर में एक मोर्चे का आयोजन भी किया गया था, जिसमें मुख्य रूप से राकेश भट्टाचार्य, चेतन श्रोते, राकेश मस्के, अभिषेक पिल्लेवान और अन्य फोटोग्राफर इस मोर्चे में मौजूद थे। इन्होंने सरकार से लॉकडाउन हटाने की गुहार की है। कोरोना ट्रिप होता है तो सर्व बरोबर आहे, पण गोष्ट अशी आहे की फोटोग्राफर जवळ फोटोग्राफी शिवाय दुसरा पर्याय नाही। फोटोग्राफर माणसाजवळ इथे आमच्या जवळ जेवढी फोटोग्राफर आहे त्यांच्याजवळ दुसरा कुठलाही व्यवसाय नाही किंवा कमाईचा कुठलाही जरिया नाही। अर्ध्यापेक्षा जास्त लोक फिरायनी राहतात, गरीब परिस्थितीमध्ये आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोटोग्राफर जे इन्स्ट्रुमेंट घेतो तो 75% फोटोग्राफर हे किस्तवारी इन्स्ट्रुमेंट घेतात, म्हणजे लोन काढून इन्स्ट्रुमेंट वगैरे घेतात, कॅमेरे म्हणा, बाकी अदर सामान म्हणा। त्याची किस्त जी आहे ती दर महिन्याला लागूनच राहते। आम्ही मागील 8 महिने आम्ही खाली राहिलो, त्यानंतर 2 महिने कामं आले, त्याच्यातही तुटक आले, कधी कॅन्सल झाले कधी आले, आता पुन्हा आमचे सर्व कामं कॅन्सल झाले। पण आम्ही जी किस्त आहे ती आमची सुरूच आहे। जर आम्ही किस्त भरली नाही तर आम्ही डिफॉल्टरमध्ये जातो, मग आम्हाला पुन्हाहून कोणताही इन्स्ट्रुमेंट घेण्याकरता कुठल्याही बँकेकडून पैसे मिळत नाही किंवा लोन मिळत नाही। आम्ही करायचं तर करायचं कसं, आमच्या भरोशावर घर आहे, इथे उपस्थित जेवढेही फोटोग्राफर आहे ते प्रत्येक घरी म्हणजे एकटाच व्यक्ती कमवणारा या पद्धतीने आहे, दुसरं काही सोर्स नसल्यामुळे आमची या घरची परिस्थिती थोडी डामाडोल आहे। तर मी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन करील, हात जोडून निवेदन करील की साहेब आमच्याकडेही थोडंफार लक्ष द्या, कारण आमचा वाली कोणी नाही। मी फोटोग्राफर आहे आणि मध्यम घराण्यातून आहे, सर्व भूमिका माझ्या या फोटोग्राफीवर डिपेंड आहे। मागल्या 2 वर्षापासून आमच्यावर म्हणजे दरवर्षी या 2 महिन्यातच संकट येऊन राहिलं आहे कोरोनाचं, तर याच्यातून आम्हाला कसं जगायचं ते सरकारने सांगावं। जसं आमचे धंदे बंद केले आहे तसे गव्हर्नमेंट लोकांचे जे पेमेंट आहे ते सुद्धा बंद करावे, जेणेकरून त्यांना कळेल की लॉकडाऊन काय होतं, लॉकडाऊनमध्ये काय होतं आणि काय परिस्थिती होते। आज असं झालं सर, मला रड येते, मला माझा अटॅक आला होता, मला ऑपरेशन झालं सर, मी आता लोकांचे पैसे द्यायचे आहे तर मी काय करू, मी जर माझं मौत झाली तर जिम्मेदार सरकार राहील। बस